कन्यापूजनेनिमित्त मी दरवर्षी इकडे येते. खरं तर मी पुण्याचीच आहे, त्याच्यामुळे मी लहानपणापासून आई बाबांबरोबर पण इकडे येतेच. पण एक कलाकार झाल्यापासून ही दरवर्षी मला इथे आमंत्रित करतात. आणि स्पेशली या 9 दिवसांमध्ये खरं सांगायचं तर कन्यापूजनेच्या निमित्तानेच मी खास करून इकडे येते. आणि तो तसा योगही येतो, कारण या चिमुकलींना भेटून खूप छान वाटतं. मला खूप मोठ्या संख्येने इथे शाळेतल्या विद्यार्थिनींचं पूजन असतं, कन्यापूजन असतं. आणि खूप छान वाटतं त्यांना भेटून, त्यांच्याशी संवाद साधून. आपल्यालाही आपल्या प्रसिद्धीची पावती मिळते आणि त्यांच्याकडनंही 4 गोष्टी लहान असल्या तरीसुद्धा शिकायला मिळतात. खूप छान वाटतं या कार्यक्रमाला येऊन. थँक्यू. नमस्कार, मी भाग्यश्री. पुण्यामध्ये मी इतके वर्ष राहते. मी शिक्षण माझं सगळं पुण्यामध्येच झालं, पण आज पहिल्यांदा महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये इथे मला अतिथी म्हणून जो काही योग आला, त्यासाठी मी सर्वप्रथम महालक्ष्मी मंडळ आणि पूर्ण ट्रस्टी यांचे सगळ्यांचे आभार मानते. आणि त्यानंतर मला इथे कन्यापूजन करायला मिळालं, हा जो काही मान सन्मान मिळाला त्याचा मला खूप आनंद होतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की स्त्री ही स्वतःचे खूप मोठी शक्ती असते. तसं बघायला गेलं तर आपण आपला जो काही देश आहे, भारत देश, तर आपल्या देशालाच जे काही नाव आहे ते भारत माता असं म्हटलं जातं. तर आपली मुलींचा उत्साह आहे, या मुलींचा जो उत्साह आहे, त्यांना माझ्यासोबत फोटो काढायचं आहे, त्यांना खूप एक्साइटमेंट झाली आहे. हे बघून खूप छान वाटतं की हे प्रेक्षकांचं जे काही प्रेम आहे ते प्रेम आम्हाला इथं आणून ठेवलेलं आहे, या प्रेमाने इथे आणून ठेवलेलं आहे. आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार मानते. प्रीतम आहे जो माझा मित्र आहे, त्याचेही आभार मानते. आणि दरवर्षी मला हा मान मिळाला, योग मिळाला, तर मी आनंदाने येईन. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, मी मुग्धा परांजपे. मी ॲक्च्युली दरवर्षी काय, मी खूप एक दोन तीन वर्ष झाले या मंदिरात येते आहे महालक्ष्मीच्या. माझा मित्र विनीत परदेसी ह्याच्या आमंत्रणानुसार मी आज इकडे आले होते कन्या पूजनासाठी. आणि पहिलंच वर्ष आहे कन्या पूजनाचं माझं, आणि मला खूपच खूपच छान वाटलं इथे येऊन, अगदी प्रसन्न वाटतं. आणि माझा पर्सनल एक्सपिरियन्स म्हणजे मी महालक्ष्मीला आल्यापासून माझ्या आयुष्यामध्ये खूप ग्रोथ होत चालली आहे, माझ्या करिअरच्या ह्याच्यातच आणि एकूणच सगळ्याच ह्याच्यामध्ये. त्यामुळे खूप छान वाटलं आहे मला. आणि नवरात्रीचा उत्सव चालू आहे, त्यामुळे मी खूपच भाग्यवान समजते स्वतःला की मला इथे आमंत्रण आपणून देवीनी इथे बोलवल्यामुळे खूपच छान वाटतं आहे. आणि एक असा मी संदेश द्यायला मी संदेश देते सगळ्यांना की मुली कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत आत्ता. त्यामुळे तुम्ही अगदी बिंदासपणे तुम्हाला ज्याच्यात करिअर करायचं आहे त्याच्यात व्यवस्थित शिक्षण घेऊन अगदी चिकाट्यांनी त्यामध्ये तुम्ही खूप पुढे जा.
हा खाऊ दिला जाणार आहे. तसे चरणजीत सिंग गोयल परिवार दरवर्षी या कार्यक्रमाला आम्हाला सहकार्य करतात. वेद प्रकाशजी शांत बसा, आता आरती होईल. अच्छा बर, ठीक आहे. नमस्कार, मी निखिल चव्हाण. मी खरं तर दरवर्षी या मंदिरात येतो. माझा जन्म पुण्यातला आहे, त्यामुळं लहानपणापासून असं एक पुणेकरांचं ठरलेलं असतं की सारसबागेत गणपतीला यायचं आणि समोर महालक्ष्मीला यायचं. गेल्या काही वर्ष मी ठराविकपणे कोजागिरी पौर्णिमेला येत होतो, कारण की या मंदिरातला एक विशिष्ट ऊर्जा मिळते जी तुम्हाला काम करायला खूप उपयोगी पडते, आणि जो देवीचा आशीर्वाद आहे तो म्हणजे अविस्मरणीय असतो. आणि दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी मी कन्यापूजनासाठी आलो होतो. फारच उत्तम उपक्रम आहे, आणि आपल्या ज्या अगरवाल वहिनीसाहेब आहेत किंवा अगरवाल सर आहेत, हे ज्या प्रकारे उपक्रम राबवत आहेत ते फारच उत्तम दर्जाचे आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्त्री शक्ती काय असते. आज अमृता ताई म्हणून होत्या इथे, ते इतकं छान काम करत आहेत. खरं तर माझ्यासाठी ते एक स्त्री शक्ती आहे, त्यामुळे छान छान काम करत राहिलं पाहिजे. आणि मला मुलींना एकच सांगायचं आहे मला की घाबरू नका, कुठल्याही गोष्टीला घाबरू नका. आपल्या इकडे असं होतं की परंपरेने की घाबरायचं, मुलीने म्हणजे चार भिंतीतच राहायचं, तर ते मोडून काढा आता तुम्ही. अनेक मुली मोडून काढतायत, चार भिंतीच्या बाहेर पडा. ह्या जगात करण्यासाठी खूप गोष्टी आहेत आणि त्या करतायत, त्या खूप उत्तम प्रकारे करतायत, त्या अशाच केल्या पाहिजे.